हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू लर्न मोर चॅनल. आज आपण आरशातील प्रतिबिंब हा विषय पाहणार आहोत. प्रत्येक स्पर्धा परीक्षेत आरशातील प्रतिबिंब या विषयावर एखादा प्रश्न हा असतोच. प्रतिबिंब शोधण्यासाठी आज मी तुमच्यासाठी एक अतिशय सोपी पद्धत घेऊन आलेली आहे. काही सोपे प्रश्न इथं घेतलेले आहेत. यफ या अक्षराचा आरशातील प्रतिबिंब शोधण्यासाठी आपल्याला एक कागदाची गरज पडेल. ते कागद आपण घ्यायचं आहे आणि त्यावर यफ ही आकृती काढायची आहे. आकृती काढून झाल्यावर पानाची उभी घडी घालायची आहे. आपल्याला आकृती दिसेल, ती आकृती आपण गिरवायची आहे. ही आहे यफ आरशातील प्रतिबिंब. आपल्याला यफ या आकृतीची आरशातील प्रतिबिंब सापडलेलं आहे पर्याय क्रमांक 2. दुसरी आकृती आहे यल. यल आपण कागदावर काढून घेतलेलं आहे. तीच पद्धत वापरायची आहे, पानाची घडी घालायची आहे. यल आरशातील प्रतिबिंब आपल्याला सापडलेलं आहे पर्याय क्रमांक 2. याचरित्या आर हे आपण लिहिलेलं आहे. घडी घालून आपल्याला मागे आरशातील प्रतिबिंब दिसेल, ते फक्त आपण गिरवून घ्यायचं आहे. आर उत्तर तुम्हाला समजलंच असेल. पर्याय क्रमांक 1 अगदी बरोबर. अतिशय सोपी पद्धत आहे ही. प्रत्येक स्कॉलरशिप किंवा स्पर्धेपरीक्षेत आरशातील प्रतिबिंब या विषयावर एखादा प्रश्न हा असतोच. झेड पान पलटून घ्यायचं आहे. आपल्याला आरशातील प्रतिबिंब या पद्धतीनं सापडलेलं आहे. झेड मुलांना ही पद्धत खूप आवडते आणि त्यांच्या लगेच लक्षातही राहते. 2 हे मी असं लिहून घेतलेलं आहे. पालटून फक्त आपण उलटं करून लिहायचं आहे. लक्षात ठेवा, पानाची उभीच घडी घालायची आहे जेणेकरून आपल्याला आरशातील प्रतिबिंब सहजरित्या काढता येईल. या पद्धतीने कितीही अवघड प्रश्न असू दे, कोणतीही आकृती असू दे, आपण आरशातील प्रतिबिंब हे सहजरित्या काढू शकतो. लहान मुलांच्या लक्षात ही पद्धत राहते आणि त्यांना ही पद्धत खूप आवडते, कारण की चित्रकला ही हा विषय सर्व विद्यार्थ्यांना आवडतोच आणि हा प्रश्न त्यांचा कधीच चुकत नाही. मोठमोठ्या स्पर्धा परीक्षेत आरशातील प्रतिबिंब हा विषय असतोच. हा एखादा प्रश्न ह्या विषयावर निश्चितच घेतला जातो आणि लहान मुलांच्या लक्षात ही पद्धत राहतेच. किंबहुना आपण कोणत्याही मोठ्या स्पर्धा परीक्षेत ही पद्धत वापरून आरशातील प्रतिबिंब सहजरित्या काढू शकतो. 7 हे आपण लिहून घेतलेलं आहे. लक्षात ठेवा, पानाची उभीच घडी घालायची आहे. उत्तर आपल्याला दिसतच असेल, गिरवून ते उत्तर स्पष्ट करून घ्यायचं आहे. 7 पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न आहे इंग्रजी शब्द टॉप आहे असा तो लिहून घ्यायचा आहे आणि पानाची आता आपल्याला उभी घडी घालायची आहे. मागं आपल्याला उत्तर सापडलेलं आहे, फक्त ते गिरवून स्पष्ट करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, गडद पेन स्केच पेन वापर करायचा आहे जेणेकरून आपल्याला मागे स्पष्ट आकृती दिसेल. उत्तर आपल्याला समजलंच असेल कोणतं आहे, पर्याय क्रमांक 2. आता पुढील आकृती आहे, ती आकृती आपण काढून घ्यायची आहे. ही आकृती अशी काढून घेतलेली आहे. या पद्धतीनं इंग्रजी अंक स्पेलिंग, मराठी अंक अक्षर, कोणत्याही आकृतीचं आरशातील प्रतिबिंब आपण सहजरित्या काढू शकतो. उत्तर समजलंच आहे, फक्त ते गिरवून आपण उत्तर स्पष्ट करून घ्यायचं आहे. उत्तर आपलं मिळालेलं आहे पर्याय क्रमांक 4. पुढील शब्द आहे अमर आहे असा हा शब्द आपण कागदावर लिहून घ्यायचा आहे. लिहून झाल्यावर पानाची आपण फक्त उभी घडी घालायची आहे आणि उत्तर आपलं गिरवून घ्यायचं आहे. पानाची नेहमी उभी घडी घालायची लक्षात ठेवा, जेणेकरून आपल्याला उत्तर बरोबर मिळेल. उत्तर आपल्याला समजलंच असेल, पर्याय क्रमांक 2. मला विश्वास आहे तुम्हाला ही पद्धत खूप आवडली असेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.